नमस्कार मित्रांनो मी राजू साथळ्या तुम्ही बघतात भूमिग चॅनल मित्रांनो आज आपण जे आपली रजिस्ट्री असते खरेदी खत खर, कोणतंही तुम्ही जे रजिस्ट्री करतात त्याच्यातली तुम्हाला ते केव्हा केव्हा काय होतं की तुमच्यापासून ते हरवलं जातं किंवा त्याची तुम्हाला माहिती नसते किंवा काय होतं की आपल्या भावाने एखादे जर जमीन विकली किंवा जर एखादी घाण ठेवली किंवा साठे खत केलं म्हणजे कोणत्याही प्रकारची जर नोंदणी केली असेल तर त्याची आपण माहिती कशा प्रकारे बघू शकतो म्हणजे भले आपल्या भावाने किंवा आपल्या काकाने आपल्या चुलत्याने कोणत्याही व्यक्तीने आपली म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनला टाकली असेल त्याचं खरेदी विक्रीचा व्यवहार झाला असेल किंवा कोणत्याही प्रकारे त्यांनी त्याचा व्यवहार केला असेल तर ते आपण व्यवहार कशाप्रकारे ऑनलाईनप्रणे बघू शकतो आणि त्याचे डॉक्युमेंट आपण कशा प्रकारे काढू शकतो ह्याची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर मी तुम्हाला आज एकोणीसशे पंच्याऐंशी पासूनचे दोन हजार एकवीस पर्यंतचे जे डॉक्युमेंट झालेले आहेत जे नोंदणीकृत झालेले आहेत ज्याचे खरेदी व्यवहार झालेले आहेत कोणत्याही भाडे म्हणजे तुम्ही प्रॉपर्टीबद्दल कोणताही जो रजिस्टर व्यवहार झालेला असेल त्याची मी आज तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे की कशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या प्रॉपर्टीचे डिटेल आणि असेच नाही कि दोक्यूंगे। दोक्यूंगे। की तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर तुम्ही कोणत्याही डॉक्युमेंट म्हणजे माणसाचे डॉक्युमेंटच तुम्ही माहिती वाचू शकता की कशाप्रकारे त्याने व्यवहार केलेला आहे आणि किती व्यवहार झालेला आहे त्याची पण माहिती तुम्हाला मी यात देणार आहे म्हणजे तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला ना तर मी तुम्हाला या आता तर मी मध्ये तुम्हाला नाही समजवत की कशाप्रकारे आपला हा व्हिडिओ होणार आहे पण तुम्ही फक्त कॉम्प्युटरवर बघा मी जेव्हा कॉम्प्युटरवर तुम्हाला समजवेल तेव्हा मी भरपूर डॉक्युमेंट तुम्हाला दाखवणार आहे आणि मी इथे घर बसल्यावर मी प्रत्येक माणसाचे डॉक्युमेंट कशा प्रकारे तुम्हाला काढून दाखवणार आहे तर त्याची नीट मी माहिती घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही लोकांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करू शकतात जेणेकरून त्यांना पण जर काय अडचणी असतील प्रॉपर्टीबद्दल जर डॉक्युमेंट बघायचे असतील कशाप्रकारे व्यवहार झालेला आहे किती झालेला आहे कोणत्या साली झालेला आहे कशा प्रकारे केलेला आहे त्याची सगळीच माहिती तुम्हाला भेटून जाईल तर चला आपण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर मी नेतो तर मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर तुमच्या क्रोम ब्राउजर असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि क्रोम ब्राउजरवर तुम्हाला जाऊन त्याच्यात तुम्हाला जे मी सांगतो ते तुम्हाला टाईप करायचं आहे इथे तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र प्रॉपर्टी डिटेल अशा प्रकारे तुम्हाला टाईप करायचं आहे मी मगाशी टाइप केलेलं म्हणून इथे मला सजेशन मध्ये दाखवते तर तुम्हाला महाराष्ट्र प्रॉपर्टी डिटेल वर क्लिक आहे त्याच्यावर तुम्ही गेल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक वेबसाईट येईल तुम्ही इथे बघत असते की ही वेबसाईट आहे महाराष्ट्र डॉट गो डॉट इनची तर ह्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे त्या वेबसाईटवर तुम्ही जसे क्लिक करते तर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल तर ह्याच्यात आपल्याला काहीच करायचं ना इथे तुम्हाला लाल कलरचं क्लोज म्हणून एक बटन दिसतं त्या क्लोजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लोजवर तुम्ही क्लिक करतील तो पेज निघून जाईल नंतर तुम्हाला इथे पूर्ण डिटेल भरायची आहे आणि हे महत्त्वाचं आहे की तुम्ही कोणता डॉक्युमेंट आणि कशा प्रकारचं डॉक्युमेंट काढत आहेत तर पहिले इथे आपण मी तुम्हाला पहिले समजवून ठेवतो की जी मिळकत निहाय म्हणजे प्रॉपर्टी डिटेल तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीची डिटेल बघायची असेल तर तुम्हाला ह्याच्यावरून जावं लागेल आणि जर दस्त निहाय म्हणजे तुमचा डॉक्युमेंट नंबर तुम्हाला माहिती आहे आणि जर त्याची तुम्हाला डिटेल जर बघायची असेल तर तुम्हाला इथे डॉक्युमेंट नंबर टाकून तुम्हाला इथे तुम्हाला बघावं लागणार आहे इथे हे दोन आपल्या कामाचे नाही आहेत हे फक्त आपल्या दोनच आपल्या कामाचे आहेत इथे तुम्ही मिळकत निहाय म्हणजे जर तुम्हाला कोणाचीही प्रॉपर्टीची डिटेल बघायची असेल तर तुम्हाला ह्याच्यावर क्लिक आहे ते तसंच राहून ठेव ठेवायचं आहे आणि इथे तुम्हाला मला जर डॉक्युमेंटचा नंबर माहिती असेल तर इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला मुंबई आणि जो आ, उर्वरित महाराष्ट्र आहे असे तुम्हाला तीन इथे दि दिसतील कॉलम तर आपल्याला जर मुंबई तुम्ही मुंबईमध्ये राहत असते आणि मुंबईमध्ये तुमची प्रॉपर्टीची माहिती बघायची असेल तर इथे तुम्हाला मुंबई आहे आणि इथे पूर्ण महाराष्ट्राची जर तुम्हाला माहिती बघायची असेल तर तुम्हाला इथे दिसणार आहे तर मी तुम्हाला फक्त समजवण्यासाठी कशाप्रकारे का याच्यातून आपण डॉक्युमेंट बघू शकतो त्याची मी आहे तसंच मी ठेवतो आणि इथे तुम्ही खाली आल्यानंतर इथे तुम्हाला कोणताच लॉग इन आयडी वगैरे काही बनवायची गरज नाही इथे तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन दिलं जाईल जिल्हा तालुका आणि गावाचा इथे तुम्ही बघत असतील की एकोणीसशे पंच्याऐंशीपासूनचे पासूनचे इथे डॉक्युमेंट उपलब्ध आहेत आणि व्हिडिओ तुम्ही पुढे बघा मी सगळ्याच प्रकारचे डॉक्युमेंटची इथे लिस्ट काढून तुम्हाला दाखवणार आहे आणि कोणाचीही लिस्ट तुम्ही बघू शकतात कोणाचेही डॉक्युमेंट तुम्ही ओपन करून बघू शकणार आहे तर मी सध्या मी या दोन हजार सोळाचं एक डॉक्युमेंट आहे ते मी तुम्हाला ओपन करून दाखवतो याच्यात सनमध्ये तुम्ही तुमचं इयर काय असेल कोणत्या इयरला तुमचा म्हणजे का, का डॉक्युमेंट तयार केलं आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं कारण की तू इथे आपल्याला वर्ष टाकायचं असतं ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जिल्ह्याचं जे सेक्शन आहे त्याच्यात तुम्हाला जायचं आहे मुंबईत निवडल्यानंतर तुम्हाला फक्त मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा असे दोनच ऑप्शन तुम्हाला दिसतील आणि जर तुम्ही ह्याच्यातून पूर्ण महाराष्ट्रात गेले तर तुम्हाला तिकडे छत्तीस जिल्हे दिसतील तर इथे आम्ही मुंबई जिल्हा हा आहे तो ओपन करून घेतो आणि तर ह्या कॉलम मध्ये मित्रांनो तुमच्या जे इथे गावाचं नाव तुम्हाला भरायचं आहे तर तुमचं पूर्ण गावाचं नाव तुम्ही जर टाकलं तर इथे येणार नाही ना तर इथे तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्ही फक्त इकडे एक एम लिहितो एम लिहिल्यानंतर तुम्हाला या साईडला गाव निवडा असं एक से, सेक्शन आहे तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली प्लीज वेट असं लिहून येईल नंतर तुम्हाला ते गेल्यानंतर इथे तुम्हाल तुम्हाला दिसत असेल की मुंबईमध्ये जेवढी शहर आहेत गाव आहेत ते तिकडे दाखवतील आपल्याला तर मी पहिलं आहे माहीम तेच घेऊन टाकतो आणि नंतर काय करायचं आहे मिळकत क्रमांक प्रॉपर्टी नंबर तुम्हाला प्रॉपर्टी नंबर माहीत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे की ज्या तुम्हाला सर्व्हे नंबर गट नंबर काहीही असेल तुमच्या इकडे जो चालत असेल त्याचा तुम्हाला इथे एक मिळक नंबर टाकायचा आहे म्हणजे कोणता इथे गरजेचं नाही की तो सर्व्हे नंबरच असला पाहिजे पण तुमच्या प्रॉपर्टीला तो लागून असला पाहिजे म्हणजे ज्या प्रॉपर्टीवर दहा नंबर आता मी समजा दहा नंबर इथे टाकला तर ज्या प्रॉपर्टीवर दहा नंबर असेल ते सगळेच मला आपल्याला इथे दिसून येणार आहेत तर त्यासाठी तुमच्या प्रॉपर्टीचा तुम्ही तिथे नंबर टाकले आणि प्रॉपर्टी नंबर, नंबर माहीत असेल तर कशाप्रकारे प्रॉपर्टी आपण शोधायची ती पण मी तुम्हाला पुढे समजवणार आहे तर इथे कॅपच्या आपल्याला दिलेला आहे जसा कॅपच्या आहे तसाच आपल्याला तिथे भरून घ्यायचा आहे कॅपच्या भरल्यानंतर आपण पुढे जाणार आहेत तर इथे मी कॅपच्या भरलेला आहे तर मग तुम्हाला इथे तीन चिन्ह दिसत असतील तर याच्यावर आपल्याला इथे तुम्ही रद्द करू शकता परत शोधा आहे आणि इथे दुसरं एक चिन्ह आता आपलं जे कामाचं चिन्ह आहे ते इथे शोधा आणि सर्च आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं त्याच्यावर तुम्ही क्लिक करतील तर तुमची प्रोसेसर चालू होईल आणि इथे तुम्हाला दिसत आहे की प्लीज वेट असं लिहून आलेलं आहे तर तुम्हाला जे जिथपर्यंत इथे आपली जे जेवढे डॉक्युमेंट असतील ते सगळेच तिथे ओपन करून दिले जातील तर आपल्याला थोडं इथे वाट बघावी लागणार आहे आणि आपला व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी व्हिडिओ थोडा स्किप करतो म्हणजे डायरेक्ट आपण मी तुम्हाला डॉक्युमेंटवर घेऊन जातो तर इथे तुम्हाला वाट तुम्ही बघू शकता आणि बॅक करू नका तुम्ही वाट बघू शकता बघा इथे ॲटोमॅटिकली झालं आहे आपल्याला व्हिडिओ स्किप करायची गरज लागलेली नाही आहे इथे तुम्ही बघत तुम्हाला पूर्णपणे इथे माहिती तुम्हाला भेटणार आहे आणि इथे एवढे पेज आहेत की तुम्ही भरपूर पेज आहेत तर ह्याच्यात तुम्हाला एवढंच फक्त प्रॉब्लेम येईल की तुम्ही दहा नंबर टाकल्यानंतर जो प्रॉपर्टीवर दहा नंबर असेल त्याचीच इथे माहिती तुम्हाला दिली जाईल तर इथून आपण आपल्या प्रॉपर्टीचा नंबर काढणार आहेत परत तर इथे तुम्ही बघत असतील की पुरवणी करारनामा आहे पुरवणी करारनामा आहे पर्यायी जागेचा करार आहे घाण खत आहे रिलीज डेट आहे लीज डेट आहे परत करारनामा आहे म्हणजे कोणत्याही प्रॉपर्टी असेल कुठलीही प्रॉपर्टी असेल त्याची तुम्ही इथून माहिती बघणार आहात आपण कशाप्रकारे माहिती बघायची ती पण मी तुम्हाला समजवतो तर मी या सेकंड पेजवर तुम नेतो तुम्हाला सेकंड पेजवर आल्यानंतर इथे तुम्ही बघत बग, बघू शकत असतील आपलं एखादं रिलीज डेट आहे परत लीज डेट आहे तर आपण कोणत्या पण एक, एक डॉक्युमेंटवर आपण क्लिक करूया आता हे डॉक्युमेंट आहे तर ह्याच्यावर आपण क्लिक करूया इथे इंडेक्स टू लिहिलेलं आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इंडेक्स टूवर इंडेक्स टूवर आपण क्लिक केल्या केल्यानंतर आपल्याला तो पेज आहे तो ओपन होईल आणि आप आपल्याला जी माहिती आपण बघणार आहे ती आपल्याला तिथून मिळून जाईल तर इथे तुम्हाला प्लीज वेट असं वरती दिसत आहे तर तुम्हाला परत वाट बघावी लागेल तुमचं डॉक्युमेंट ओपन होईपर्यंत तर डॉक्युमेंट ओपन होण्याची आपण वाट बघूया थोडी तर मित्रांनो आपण इंडेक्स टूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण तुमची त्या प्रॉपर्टीची डिटेल माहिती पडेल इथे तुम्हाला वरती तुम्ही बघत असतील तर आजची तारीख जेव्हा आपण आपण प्रॉपर्टी बघत असू त्याची इथे तारीख तुम्हाला दिली जाईल इथे तुम्हाला दुय्यम निबंधक इकडे जो तुमचा दस्त क्रमांक जर तुम्हाला आता समजा क्रमांक माहिती नव्हता पण आता तुमच्या प्रॉपर्टीचा दस्त क्रमांक हा तुम्हाला माहिती पडेल इथे जो तेवीस एकोणतीस हा दस्त क्रमांक आहे आपला आपण सारखा लिहून ठेवायचा म्हणजे पुढे आपल्याला जेव्हा काढायचं असेल आता मी तुम्हाला समजवणार आहे हा दस्त क्रमांक वापरून आपण कशा प्रकारे हाच डॉक्युमेंट आपण परत काढणार आहेत तर इथे तुम्ही बघू शकतात की संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे भरपूर इथे माहिती आपल्याला भेटणार आहे याचा मोबदला किती दिलेला आहे परत याचा कोणी विकलेली आहे कोणाला विकलेली आहे क्षेत्रफळ किती आहे दस्तावेज करून देण्याची जी तारीख किती आहे परत दस्त नोंदणीची तारीख किती होती अनुक्रमांक खंड व पृष्ठ म्हणजे तुम्हाला इथे बाजारभावाप्रमाणे शुल्क किती पकडलं होतं बा नोंदणी शुल्क किती पकडलं होतं म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये अशाच प्रकारचे सगळे कॉलम असतील आणि प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये अशा प्रकारची तुम्हाला माहिती भेटेल इथे कोणाचा पॅन नंबर म दिलेला आहे इथे मी थोडं ब ब्लर करून ठेवलेला आहे पण जो जो माणसाने तिथे पॅन नंबर दिलेला आहे तो पण त्याला तिथे दिसत आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणतीच माहिती ही चुकीची भेटणार नाही जो र मुद्रांक दुय्यम निबंधकमध्ये जी माहिती असेल तीच आपल्याला इथे भेटणार आहे तर चला आता आपण काय करूया की हा जो प्रॉपर्टी क्रमांक आहे दस्त क्रमांक त्याला आपण कॉपी करूया आणि मी तुम्हाला पुढची जी प्रोसिजर आहे ती मी तुम्हाला समजवतो की कशाप्रकारे आपण प्रॉपर्टी क्रमांक असेल आणि त्याच्यावरून आपण जमीन शोधू शकतात तर आपण आज जाऊया पुढे आणि पटकशीनं आपण टाकून घेऊया तुम्हाला तर तुम्हाला या पेजवर परत यायचं आहे इथे आपल्याला आता दस्त क्रमांक आपल्याला भेटलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर इथे पहिले अजून एकदा तुम्हाला समजवतो की इथे मुंबई आहे आणि इथे जो उर्वरित महाराष्ट्र भाग आहे तो आहे आणि जो इथे शहरी भाग उर्वरित आहे म्हणजे मुंबई सोडून तो तुम्हाला ह्याच्यात शोधायचा आहे कारण की इथेच मला वाटतंय का सगळ्यांचा गोंधळ उडणार आहे तुमचा म्हणजे कशात भेटेल तेच तुम्ही जास्त कन्फ्यूज होतील तर जे आपले शे उर्वरित गाव गावाचा भाव आहे भा जो भाग आहे तो सगळा ह्याच्यात असणार आहे ह्या कॉलममध्ये आणि जे श सिटी एरिया आहे तो ह्याच्यामध्ये असणार आहे आणि मुंबई उपनगर आणि मुंबई जिल्हा ह्याच्यामध्ये असणार आहे तर आपण आता मिळकत निहायमध्ये प्रॉपर्टी डिटेलमध्ये डायरेक्ट म्हणजे जर आपल्याला नंबर माहिती नसेल दस्त क्रमांक तर आपण अशा प्रकारे प्रॉपर्टी इथून शोधू शकतो आता दस्त क्रमांक आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यावरून आपण आता डॉक्युमेंट आपला काढणार आहे आप तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपली जी पुढचा पेज आहे तो अशा प्रकारे ओपन होईल अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे संपूर्ण जी आपली आता त्या आपल्या प्रॉपर्टीची डिटेल होती ही ती डिटेल आपण याच्यात भरायची आहे तर याच्यात आपण डिटेल भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला चार ऑप्शन दिले जातील टिक मार्क करण्यासाठी तर तुम्ही इथे बघू शकत असतील की इथे रेग्युलर म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे रेग्युलरवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो जिल्हा होता तो परत तुम्हाला निवडून घ्यायचा आहे आपल्याला माहिती आहे आता आपला जिल्हा जो डॉक्युमेंट आपण काढलेला तो मुंबई मुंबई जिल्हा होता तर मुंबई जिल्हा आपण इथे सिलेक्ट करून घेणार आहे तर मुंबई जिल्हा आपण सिलेक्ट केलेला आहे नंतर जो आपला एस आर ओ नंबर असतो आपला मी आता डॉक्युमेंट ओपन केलेलं त्याचा एस आर ओ नंबर सिटी एक होता तर मी त्याचा नंबर टाकून घेतो आणि डॉक्युमेंट इयर मी दोन हजार सोळा करून ठेवतो तर ह्याच्यात इथे आपल्याला तो डॉक्युमेंटचा नंबर इथे टाकायचा आहे तर आपण नंबर पण टाकूया तेवीस एक एकोणतीस काहीतरी तसा नंबर होता आपल्या डॉक्युमेंटचा तर आपण तेवीस एकोणतीस नंबर टाकून घेतला आहे आणि नंतर आपल्याला कॅप्चा भरायचा आहे जो कॅपचा दिलेला असेल तोच आपण इथे भरायचा आहे कॅपचा आपल्याला जो आहे तसाच आपल्या कॅपिटलमध्ये असेल तर कॅपिटलमध्ये स्मॉल असेल तर स्मॉलमध्ये भरून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला शोधा याच्यावर बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करतील तर तुमचा जो डॉक्युमेंट होता तोच तुम्हाला तिथे ओपन होऊन येणार आहे तर प्रकारे आपला डॉक्युमेंट हा ओपन झालेला आहे तुम्ही इथे बघू शकत असतील आपला जो क्रमांक होता तो पण इथे बरोबर आहे आणि इथे तुम्ही बघू बघू शकत असतील जी आपली मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्याचप्रमाणे सगळी नोंदणी नो तुम्हाला तुमच्यासमोर दिसत आहे आणि अशा प्रकारे आपण डॉक्युमेंट म्हणजे द नंबर टाकून पण आपण डॉक्युमेंट ओपन करू शकतात तर चला मित्रांनो नक्कीच तुम्हाला समजलं असेल व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली ती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका कोणी नवीन चॅनलवर आलं असेल तर सबस्क्राईब करून जा म्हणजे असे इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळ बघायला भेटतील तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय जय महाराष्ट्र